अहमदनगर जिल्ह्यातील राहता कोपरगाव तसेच ता श्रीरामपूर तालुक्याला रात्री पावसाने चांगले झोडपले मुसळधार पावसामुळे राहता तालुक्यातील आस्तगाव शिवारात ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजरी मका सोयाबीन तूर या खरीप पिकांसह द्राक्ष डाळिंब आणि पेरूबागांनाही याचा मोठा फटका बसला सुमारे सुमार दोन तास सुरू असलेल्या पावसाने सर्वत्र जलमय वातावरण झाले होते तर अनेक ठिकाणी घरं आणि रस्ते देखील पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल झाले प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे माय न्यूज ब्युरो आस्तगाव राहता